इचलकरंजी येथील पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुनी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक 2021 जाहीर. बलात्काराच्या गुन्ह्याचा उत्कृष्टपणे तपास केल्याप्रकरणी इचलकरंजीचे पोलीस उप अधीक्षक DYSP बाबूराव महामुनी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक 2021 जाहीर झाले असून लवकरच त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 11 पोलीस अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळालेला आहे. सध्या इचलकरंजीत कार्यरत असलेले पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुनी हे बुलढाणा येथील कार्यरत असताना 26 एप्रिल 2020 रोजी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या दाखल गुन्ह्याचा त्यांनी सखोल तपास केला होता. दोन युवकांनी चिखली येथील फुटपाथवर झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळून गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान होते. या गुन्ह्यातील तांत्रिक कागदोपत्री भौतिक व वैद्यकीय पुरावे साक्षीदार दृक स्वरूपातील पुरावे आदींच्या अनुषंगाने तपास करताना संबंधित दोघा आरोपींवर कारवाई करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोषी ठरवून 13 ऑगस्ट 2020 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा गुणात्मक आणि उत्कृष्ट पद्धतीने तपास केल्याबद्दल DYSP महामुनी यांना हे पदक जाहीर झाले आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.